एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद राहणार, राजीनामा देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर होण्यास अवघे काहीच तास शिल्लक राहिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार, ते राजीनामा देणार नाहीत. पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षाच्या खटल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आता उद्या गुरुवारी 11 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरल्यास त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील असे वक्तव्य निकाला आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाचा काउंटडाऊन सुरू झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले. हा निकाल उद्या येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिप्पणी केली आहे. घटनापीठाकडून उद्या 2 महत्वाचे निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आम्ही होपफुल आहोत, कारण आमची केस मजबूत आहे, त्यामुळे योग्य निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येतपर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्याकरता खूप त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं. शेवटी सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे, त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठली अटकलबाजी, कुठले स्पेक्युलेशन करणं योग्य नाही आहे. पण आम्ही पूर्णपणे होपफुल आहोत. मी माफ करा पण शब्द वापरतो, मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त मी बोलू शकणार नाही. कशाकरता देतील एकनाथ शिंदे, काय कारण आहे, काय चूक केली आहे त्यांनी? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू. सरकार स्थिर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.